नमस्कार मित्रांनो, मी नेहमी म्हणतो की आपण स्पर्धा परीक्षेमध्ये उतरलं पाहिजे आणि इयत्ता पहिलीपासून स्पर्धा परीक्षेची तयारी केली पाहिजे. मित्रांनो, हा माझा विद्यार्थी आहे हर्ष सुनील नेवरेकर. आता सध्या आठवीला आहे तो आणि एनएमएस परीक्षेला बसला होता आणि त्याला एनएमएस परीक्षेमध्ये मित्रांनो 110 गुण पडलेले आहेत आणि तो पास झालेला आहे. मला व्हिडिओ करण्याचे एकच कारण आहे की मित्रांनो, स्पर्धा परीक्षेला आपण मुलांना बसवलं पाहिजे. या ठिकाणी पहा, हर्ष सुनील नेवरेकर ज्यावेळेस दुसरीला होता तेव्हा राज्यामध्ये मंथन परीक्षेमध्ये तो 22वा आला होता. सांगण्याचं कारण एवढंच की आपण पहिलीपासून स्पर्धा परीक्षेला मुलांना बसविलं तर यश पुढे तुम्हाला भेटणार आहे. कधी अपयश येईल, पण अपयश म्हणजे यशाची पहिलीच पहिरी आहे. त्याच्यावर प्रयत्न करत चला, थांबू नका. मुलांना लहानपणापासून स्पर्धा परीक्षेची जाणीव करून द्या. तो ज्यावेळी दुसरीला बसला, पुन्हा नंतर 5वीला तो शिष्यवृत्ती पात्र ठरलेला, त्यावेळेस पण त्याला खूप छान गुण पडले होते आणि त्याचाच इफेक्ट म्हणजे आज तो एनएमएस परीक्षेमध्ये पास झालेला आहे. आणि एक माझ्या शिक्षक म्हणून एक आनंदाची बाब आहे माझ्यासाठी. त्यासाठी तुम्हाला सर्वांना सांगणार आहे की मुलांना पहिलीपासून स्पर्धा परीक्षेला बसवा आणि या स्पर्धेच्या युगामध्ये उतरवा. हर्ष, तुझं खूप खूप अभिनंदन.